शब्द कानांवर पडला तरी आपल्या डोळ्यांसमोर काहीसं भीतीदायक असं वातावरण येतं. शिक्षा भोगणारे, यातना सहन करणारे आणि सुटका होण्याची आशा लावून बसलेले कैदी असं सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण धुळे जिल्हा कारागृहामधले हेच कैदी वेगवेगळी कामं करतायत. धुळे जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांसाठी उपहारगृहासह 10 वेगवेगळे विभाग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी वॉशिंग सेंटर, बेकरी, लोहारकाम, शिवणकाम, अगरबत्ती विभाग, धोबीकाम, इस्त्रीकाम, केशकर्तनालय आणि खुल्या जिमचाही समावेश आहे. धुळे जिल्हा कारागृह हे प्राचीन काळापासून कारागृह अस्तित्वात आहे, परंतु नवनव्याने जे काही उपक्रम राबवायचे असतात किंवा आत कारागृहामध्ये जे शिक्षा भोगतलेले जे बंदी असतात त्या बंद्याचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने जे इथले अधीक्षक श्री बांदल यांनी कलेक्टर साहेब गोयल साहेबांशी संपर्क साधून पालकमंत्री माजन सरांच्या सहकार्यानं जे काही जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान उपलब्ध करून घेतले त्या अनुदानाचं 100% युटिलाइज केल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांच्या संकल्पनेमधून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय. कारागृहामधल्या या सर्व सुविधा कैद्यांच्या मार्फत नागरिकांसाठी पुरवल्या जाणार आहेत. कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक UT पवार यांच्या हस्ते या विभागाचं उद्घाटन झालं. विशेषतः म्हणजे काय की साने गुरुजींच्या नावाने जे काही आपल्याला आदर वाटतं त्याच गुरुजींच्या नावाने बंद्यांनी तयार केलेले जे काही भोजन आहे, जे काही अन्न आहे, तो आपण नागरिकांसाठी स्वस्त दरात म्हणजे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देतोय आणि सानेगरजी उपहारगृहाचं आज उद्घाटन झालं. या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून बंदीवानांना कौशल्य विकसित करता येतील, ज्यामुळे आपली शिक्षा पूर्ण करून कारागृहामधून बाहेर पडताना नवीन व्यवसाय करण्यासाठी आणि पर्यायाने रोजगारासाठी त्यांना फायदा होईल. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणजे काय जे ओकेशनल ट्रेनिंग सारखे छोटे छोटे कोर्स आहेत, जसं आता आपण उद्घाटन केलं आहे, केस कर्तनालय असेल, धोबीकाम असेल, इस्त्रीकाम असेल, आणखीन आतमध्ये शिवणकाम आहे, आतमध्ये टेलरिंगचं लोहारकाम आहे, बेकरी विभाग आहे. कारागृहामधून बाहेर पडल्याच्या नंतर सन्मानाने जगता यावं म्हणून धुळे जिल्हा कारागृहाने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. आपले जे बंदी आहेत परंपरागत पद्धतीनं न राहता आधुनिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आणि समाजाशी कनेक्ट करण्यासाठी हे उपक्रम आपण बंद्यांकरवी बाहेरच्या नागरिकांना आपण सवलतीच्या दरामध्ये सोय करून दिलेली आहे आणि याचं श्रेय मी जिल्हाधिकारी साहेब गोयल साहेब आणि इथले अधीक्षक बांगल साहेब यांना देऊ इच्छितो, कारण जे काम त्यांनी या 6 महिन्यामध्ये केले ते महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या कारागृहात मला केले. माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता येण्यासाठी कैद्यांसाठी राबवली जाणारी ही संकल्पना सुचलेल्या आणि अंमलात आणणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं कौतुकच करायला हवं. धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.